बंधू भगिनींनो, आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या कारखान्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा या कारखान्यावर आज विठ्ठल परिवारामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. आज प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम म्हस्के सरांनी केलं आणि म्हस्के सर म्हणाले, आमच्या पुढे प्रश्न होता, आई जगवायची की बाळ जगवायचं. म्हस्के सर, मी हेच सांगण्याकरता आलो आहे, आई पण जगणार आहे आणि बाळही जगणार आहे. खऱ्या अर्थानं आज आता अभिजित आबांनी आपली सगळी भूमिका मांडली. त्यांचा माझा संबंध हा 2018 साली आला. मी मुख्यमंत्री होतो. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बंद पडलेला वसंतदादा साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडला होता. तिथले आमचे आमदार होते, त्यांनी निमंत्रित केलं मोळी टाकायला या. मी गेलो, मी त्यांना म्हटलं, इतके लोक झाले कोणाला जमलं नाही, हे तुम्हाला कसं जमलं? म्हणाले, माझी किमया नाही आहे, हा अभिजित पाटील नावाचा तरुण आहे याची किमया आहे, यांनी हा कारखाना सुरू केला. तेव्हापासून त्यांची माझी ओळख झाली, मैत्री झाली. कधी भेट व्हायची, कधी व्हायची नाही, पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी बघत होतो. आणि शहाजी बापू, तुम्ही म्हणालात खरंय, महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो 35-40 दिवसात सुरू करायचा, अशा प्रकारची किमया यांना जमली. मला असं वाटतं, तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आले, खासगी क्षेत्रात गेले असते तर कदाचित मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती. आम्हालाही वाटलं असतं आपला एक मराठी माणूस अडाणी अंबानी झाला, पण त्यांनी सहकाराचं क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले कारखाने हे त्या ठिकाणी चालवायला घेतले. आणि त्याच मालिकेत याही ठिकाणी त्यांनी काम हातामध्ये घेतलं. आणि मला आज ते सांगत होते की यावर्षी 10 लाखापेक्षा जास्त क्रशिंग, म्हणजे ज्यावेळी सारखी चर्चा चालली होती ऊस कमी आहे, ऊस कमी आहे, अनेक कारखानदार भेटले की म्हणायचे नाही गाळप कमी होणार आहे, अशा काळामध्ये 40% गाळप वाढवणारा जर कोणी गडी असेल तर तो अभिजित पाटील आहे. आणि म्हणून खरं म्हणजे बरं झालं त्यांनीच सांगितलं, कारण काही माध्यमांनी आणि काही वेस्टेड इंटरेस्टनी अशा प्रकारचा माहोल तयार केला की जणू काही आम्ही अभिजित पाटलांना खिंडीत गाठलं आणि आमच्याकडे येण्याची त्या ठिकाणी गळ घातली. हे खरं नाही आहे. आणि खिंडीत येणाऱ्यांपैकी अभिजित पाटील नाही आहे. जो सातत्याने लढतो तसा खिंडीत वगैरे गाठला जात नाही, पण परिस्थिती त्या ठिकाणी अशी तयार झाली. आणि त्यांनी सांगितलं खरं आहे, ही काही आमच्या काळची केस नाही आहे. 2021 मध्ये जेव्हा ते सरकार होतं त्या सरकारने मदत केली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती, पण तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही. तुम्ही एकीकडे कारखाना जिवंत करत होतात, उभा करत होतात, शेतकऱ्यांचे पेमेंट देत होतात, अनेक लोकांना मदत मिळाली, पण तुमची वेळ आली त्यास मदत नाही मिळाली आणि कोर्टामध्ये बँक गेली. हा तर योगायोग आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तो स्टे हटला आणि त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. आणि मी बापूंचे देखील या ठिकाणी आभार मानेन, कारण खरं सांगायचं तर अभिजित पाटलांवर डोळा आमचा होताच, पण बापूंचे आभार मानेन. बापूंनी मला सांगितलं, म्हणाले, आपला भाचा आहे आणि भाच्याला मदत करायची आहे. मी म्हटलं, चांगलं काम करणाऱ्याला मदत देवेंद्र फडणवीस नेहमीच करतो. जो प्रामाणिकपणे काम करतो, जो चांगलं काम करतो, आम्ही पक्ष पाहिला नाही, जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, भाषा पाहिली नाही. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो अनेक लोक म्हणायचे याला साखरेतलं काय कळतं, पण त्या काळामध्ये 2000 कोटी रुपयाचं पॅकेज देऊन साखर कारखान्यांना जगवायचं काम आम्ही केलं. आणि आजही मी आपल्याला सांगतो, मी अभिजित पाटलांना सांगितलं, अभिजित पाटील चिंता करू नका, हा जो काही आमचा विठ्ठल परिवार आहे या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात,
पण आता विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतो आहे आणि मला दत्तक आल्यानंतर संपत्ती नको, तुम्ही प्रेम द्या, या कारखान्याला पूर्ण अडचणीतून बाहेर आणण्याचा शब्द आज या ठिकाणी देतो. हे जे 400-400 कोटी रुपयाचं कर्ज, मग कर्जावर व्याज, व्याजावर व्याज, अभिजित पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोडेल पण यातनं बाहेर निघू शकत नाही. याच्याकरता वेगळं ऑपरेशनच करावं लागेल आणि ते ऑपरेशन कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि बापूलाही थोडं थोडं माहिती आहे. बापू एवढा कलाकार माणूस आहे, पिठाची गिरडी नाही म्हणून सांगतात आणि सर्व साखर कारखानदारांना मागे पुढे फिरवतात. त्यामुळे जेव्हा परिस्थिती एक्स्ट्राऑर्डिनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्राऑर्डिनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल, बँका असतील, सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही 3,000 दिलात, 3,500 द्याल, 4,000 द्याल, पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे, कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे, राजकारण महत्वाचं नाहीये. अभिजित पाटलांनी सांगितलं, ठीक आहे जाऊ द्या, कारखाना महत्वाचा आहे. अभिजित पाटील चिंता करू नका, राजकारणही तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे. त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू, काळजी करू नका. या ठिकाणी ज्या प्रकारे असं आहे, बघा ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेलं आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो, बुडणारं हातात घेऊन अजून बुडवून त्यातनं ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले, पण बुडणारं हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातला एक अभिजित पाटील आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत.